हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे आमदार आशीषजी जयस्वाल, प्रणयजी फुके, आशीषजी देशमुख, प्रवीणजी दटके, मायताई इवनाते, अविनाशजी ठाकरे, नंदाताई जिचकार, प्रकाशजी भोयर, राजीवजी हडप, किशोरजी वानखेडे, अश्विनीताई जिचकार, अभिजीतजी चौधरी, रवींद्रजी ठाकरे, श्रीमती सौम्या शर्मा, श्रीमती आचल गोयल, श्री रितेश गावंडे, मीनाक्षीताई तेलगोटे, पल्लवीताई शामपुळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज जवळपास नागपूर शहरातल्या 1300 कोटी रुपयाच्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण या ठिकाणी करतो आहोत आणि यानंतर लगेचच आम्हाला एअरपोर्टवर जायचं आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की नागपूरच्या नवीन एअरपोर्टचं भूमिपूजन आज माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या हस्ते होत आहे आणि नागपूरला एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा एअरपोर्ट या माध्यमातून प्राप्त होणार आहे। आज विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की पोहरा नदीचा प्रकल्प हा आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे। विशेषतः या पोहरा नदीच्या प्रकल्पामुळे आपल्यापैकी अनेकांना ती नदी आहे देखील माहिती नाही, आपण त्याला नाला समजतो, पण ही नदी आहे। या पोहरा नदीच्या प्रकल्पामुळे खरं म्हणजे विशेषतः दक्षिण पश्चिम आणि दक्षिण या भागामध्ये 100% सीवेजचं कव्हरेज होणार आहे आणि पुढे त्याची ट्रीटमेंट देखील होणार आहे। विशेषतः जैतळा असेल, बिहानचा भाग असेल, चिजभवन असेल, लक्ष्मीनगर असेल, नरेंद्रनगर, विणकर वसाहत, सोमलवाडा, चिखली, मानेवाडा, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, नरसाळा, बिडीपेठ, डायमंडनगर, श्रीकृष्णनगर आणि ताजबाग असा सगळा एरिया या माध्यमातून कव्हर होणार आहे। आज आपलं बऱ्यापैकी सीवेज जे आहे ते कलेक्ट होतं आणि या पोहरा नदीच्या माध्यमातून नाल्यातनं ते जातं आणि म्हणून जैतळ्यापासून तर अगदी आपल्या चिजभवनपर्यंत त्या नाल्याच्या आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहेत यांची सातत्याने तक्रार असते की आमच्याकडे अतिशय घाण वास येतो, आमच्याकडे डास होतात आणि म्हणून अमृत 2 अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या प्रकल्पाला मान्यता दिली आणि जवळपास 750 कोटी रुपये या प्रकल्पाला मिळालेले आहेत। यामुळे 100% सीवेज जे आहे ते कलेक्ट होणार आहे, त्याचं प्रोसेसिंग होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, जसं नाग नदीचं आपण काम सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये नितीनजी सांगतात त्याप्रमाणे नाग नदी ही वाहती नाग नदी आपल्याला पाहायला मिळेल, तसंच अतिशय स्वच्छ अशा प्रकारची जी नाल्यात रुपांतरित झाली आहे तशी आपली पोहरा नदी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या दक्षिण पश्चिम करता एक अतिशय महत्वाचा प्रकल्प म्हणून आज या प्रकल्पाचं काम आपण केलेलं आहे। यासोबत मला या गोष्टीचाही आनंद आहे की ज्या टाउन हॉलमध्ये नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, जो ऐतिहासिक टाउन हॉल आहे तो आता खरं म्हणजे नव्या स्वरूपात आपल्या समोर येणार आहे आणि आता पुढच्या काळामध्ये नगरसेवकांची वाढती संख्या लक्षात घेता 250 नगरसेवक बसू शकतील इतका मोठा टाउन हॉल हा आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत आणि सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या टाउन हॉलमध्ये आहेत। यासोबत विविध काम जे आपण करतोय, जैतळ्याची आणि गायत्री नगरच्या जलकुंभाचं लोकार्पण या ठिकाणी आपण करतोय, त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण नवीन जी काही केंद्र कार्यान्वित करतो त्यामध्ये चंद्रनगर, सर्वत्र नगर, वैभव नगर या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिराचं आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो, ज्यामुळे या भागातल्या लोकांना अगदी घराच्या बाजूला त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असेल, सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध असतील, ते काम देखील या ठिकाणी होत आहे। याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ही सगळी कामं आता मी आपण व्हिडिओमध्ये बघितलीच आहेत, सगळी कामं मी सांगणार नाही,
पण मला या गोष्टीचा आनंद आहे की नागपूर शहरामध्ये झोपडपट्टीला पट्टे वाटपाची सुरुवात आपण केली। देशामध्ये पहिल्यांदा नागपूर शहरात राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे मिळणं सुरू झालं आणि आज त्याच मालिकेमध्ये रामबागच्या लोकांना आपण मालकी हक्काचे पट्टे दिलेले आहेत। अजून खूप ठिकाणचे पट्टे आपले तयार होत आहेत। त्यामुळे माननीय गडकरी साहेबांचा आणि आमचा संकल्प आहे की झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आम्ही देणार आणि सगळ्या प्रकारच्या सोयी या ठिकाणी आपण देणार आहोत। आपल्या आशा सेविकांना आज आपण मोबाईलचं वाटप केलंय। मागच्या काळामध्ये आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम देखील आपल्याच सरकारने या ठिकाणी केलं आणि यासोबत आज वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत या कामांमुळे दक्षिण पश्चिम नागपूर असेल किंवा नागपूर असेल याला एक मोठा फायदा होणार आहे। आणि म्हणून मी महानगरपालिकेचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो। महानगरपालिकेने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला, यातला एक महत्वाचा प्रकल्प जो इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ITMSचा प्रकल्प आहे, या प्रकल्पामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं अतिशय सोपं होणार आहे। कारण हा प्रकल्प AIचा वापर करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, ट्रॅफिकचा सेन्स घेऊन त्यातनं कुठला लाईट किती वेळ चालला पाहिजे, कोण ट्रॅफिकचं उल्लंघन करताय, अशा सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी कॅप्चर होतात आणि त्यामुळे ट्रॅफिकची मुव्हमेंटही अतिशय सोपी होते आणि त्यातनं हा जो काही ट्रॅफिक जॅमचा एक प्रॉब्लेम आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला संपवता येतो आणि नियम तोडणारे जे आहेत त्यांच्यावर देखील योग्य प्रकारची कारवाई ही आपल्याला करता येते। त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा ITMSचा प्रोजेक्ट नागपूर शहराकरता सुरू होतोय, त्याकरताही मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो। आणि आज जास्त वेळ न बोलता मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देत माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद।